ज्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तो अभाव होणार नाही असे आपल्या फेडरेशनचे आमचे कनिष्ठ बंधू आणि माझ्यावरती मनापासून प्रेम करणारे आदरणीय भाऊसाहेब संजीव पवार साहेब, रायगड तालुका काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष माझे बादशाह आदरणीय ज्ञानेश्वरजी, माझा लहान बंधू प्रभाकर पाटील आणि आपण सर्व पत्रकार बंधू, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक गेल्या वर्षीच व्हायला हवी होती, कोरोनाच्या कारणावरती लेट झाली. जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती केली होती की गेल्या 2 पंचवार्षिकपासून मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उमेदवारी करतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त 2 मतांनी माझा पराभव झाला. त्याच्या आदल्या वर्षी 2008 फक्त 4 मतांनी पराभव झाला होता. आता निवडणूक लढण्याकरता मी गेल्या वर्षभरच तयारी केली, तसे ठराव माझ्या बाजूने केलेले आहे, त्यामुळे यावेळेला उमेदवारी आपण दिली तर निश्चितपणे यशस्वी होईल अशी त्यांना मी विनंती केली होती. त्या विनंतीनंतर सर्वपक्षीय महाआघाडी असे अनेक विषय झाले. मध्यंतरी 15 दिवसाच्या कालावधी मी स्वतः त्यांची गाठ घेतली आणि त्यांना सांगितलं की हे संबंध स्थिती पाहू गेले असता आपण उमेदवाराला निश्चित द्यावी अशी पुन्हा विनंती केली. पण सर्वपक्षीय नाही महाआघाडीने अशा कुठल्याही प्रकारचा निर्णय मला अगदी शेवटच्या माघारीच्या 8 तारखेपर्यंत मिळाला नाही. त्याच्यामुळे मी या अवस्थेमध्ये होतो की एकीकडे पक्षासाठी निर्णय देत नाही, आपण महिनाभरापासून विनंती करतोय, त्याला हो नाही नकार यस ही कुठली भूमिका नव्हती. त्यामुळे मी या भावनेत होतो की गेल्या 10-15 वर्षापासून आपण प्रयत्न करतोय आणि सहकारामध्ये माझं 30 वर्षापासून काम आहे. मी कृषी उत्पन्न बाजार समितीला 15 वर्ष होतो. मधुकर सहकारी कारखान्याला मी 25 वर्षापासून काम करतोय, आजही मी तिथे संचालक आहे. संघाला मी 10 वर्ष होतो. 2005 जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा मी निवडून आलो होतो, पण तो कालावधी फक्त 4 महिन्याचा होता. महाराष्ट्र विधानसभेचा मी 2 वेळा आमदार होतो. संत मुक्ताबाई संस्थानचा मी ट्रस्टी आहे आणि गेल्या 12 वर्षापासून भारतीय जनता पक्ष 9 सोडल्यानंतर गेल्या 12 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. जिल्हा पातळीच्या पेक्षा वरत कुठलेही मला प्रदेश म्हणा की इतर कुठलेही पद मिळालं नाही, पण तरी देखील या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब, आमचे नेतृत्व आदरणीय अजितदाव पवारसाहेब यांच्या विचार यांच्या म्हणजे अजूनही श्रद्धा आहेत हे मला मान्य आहे. पण स्थानिक कार्यकर्ता जो आहे त्या कार्यकर्त्याला आता मी 2 वेळचा आमदार असल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संघ तालुक्या लेवलच्या संस्था मी लढू शकत नाही. लढ्यातच म्हटलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही माझ्या क्षमतेप्रमाणे पात्र ते योग्य होतं. मी त्यांना अनेक वेळा सांगून देखील त्याचा विचार न झाल्यामुळे शेवटी साहेबांवरची निष्ठा अजितदावांची निष्ठा ही कायम ठेवून, कारण आत्ताचा जो कालावधी हे जर आता आपण सोडलं तर पुन्हा 5 वर्ष थांबावं लागेल आणि 5 वर्षानंतर शारीरिक स्थिती मानसिक स्थिती जिल्ह्याची स्थिती कशी येईल हे आज सांगता येईना. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता मी ठराव केल्यानंतर किंवा ही चर्चा चालली तेव्हा आमच्या रावेर सोसायटी मतदारसंघाचा 54 ठराव आहेत, म्हणजे 54 मतदार आहेत. जोपर्यंत महाआघाडीच्या काही नेत्यांचा फायनलायझेशन होत नाही, निश्चित नाम निर्देश निश्चिती होत नाही, तोपर्यंत मी मतदारसंघात गेलो. ज्यांच्याकडे मी ठराव केले त्यांचं मत घेतलं. त्यांनी सांगितलं मोठ्या प्रयासाने आणि तुमच्या विनंतीला मान द्यावा मी ठराव केले आहे, तुम्ही यावेळेला माघार घ्यायची नाही, तुम्ही यावेळेला माघार जर घेतली तर आम्ही पुढे तुमचा विचार करू किंवा आम्ही आमच्या जवळच्या माणसांना टाळून तुमच्याकरता आम्ही ठराव केलेले आहे. त्यांचा मतदाराचा खूप मोठा रेटा होता, इकडे त्यांचा आग्रह त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात रेटा आणि कार्यकर्त्यांचा जो भाग होता तो सकाळ होता. जसं राजीभाऊचे आमचे जवळचे संबंध आहेत असेच संबंध या 54 पैकी 18-20 लोकांचे माझे पारिवारिक संबंध आहे.
कारण मला राजकारणामध्ये मी 1981 साली आलो, म्हणजे कॉलेजचं जन संपलं, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे इथं मी ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो आणि वयाच्या 24व्या वर्षी सहकार आणि सरकारमध्ये आलो. वयाच्या 45व्या वर्षी मी आमदार झालो पहिल्यांदा, आणि आमदारी होताना सन्माननीय स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब यांच्या लढतीत विधानसभेचे अध्यक्ष असताना 95 त्यांना पराभूत केलं. आणि सहकार आणि सरकारचा माझा असलेला अनुभव या दृष्टीने तालुक्यामध्ये खूप सर्वसामान्य माणसापण माझी नाड जुळली आणि त्याचा परिपाक म्हणून सगळ्या मतदारांचा रेट्यांचा यांचा समजा रेटा होता, तो रेटा मी कार्यकर्ता त्या नेत्यांचा मोडू शकलो नाही. त्याचबरोबर पक्षीय राजकारण जर म्हटलं तर राजभाऊ काँग्रेसचे, भारतीय जनता पक्षाचे सुरेश धनके असतील, शिवसेनेचे प्रल्हाद महाजन साहेब असतील, या सगळ्यांचे ज्याने त्याने आपापला पक्ष त्याचं काम निभावलं. पण तालुक्यामध्ये निकोप राजकारणात आणि सहकारात निकोप वातावरण ठेवायचं काम आम्ही 20 वर्ष 25 वर्ष करतोय. आजही आमच्या तालुक्याचे जळगाव जिल्ह्याच्या इतर तालुक्याची जी स्थिती असेल त्याच्यापेक्षा आमचे लोक अतिशय निकोप आणि व्यवस्थित आहे. सहकार असेल किंवा सरकार असेल, टोकाची किंवा शेवटची भूमिका अंतिम भूमिका किंवा वाईट स्थिती आम्ही केली नाही. विकासात्मक आणि विधायक ज्या बाबी असतील त्या पक्षीय लेवलवर सुद्धा आम्ही सांभाळल्यात आणि त्यातनं त्या परिसरात त्या भागातला कसा विकास हेच आमचं मुख्य ध्येय आहे. पद येते पद जाते, पण शेवटी या परिसराचा या विभागाचा विकास झाला पाहिजे आणि ज्या जनतेने आपला विश्वास टाकला त्या जनतेची देखील फसवणूकता कामा नये हा त्यातला आमचा उद्देश आहे. कुठल्याही नेत्याबद्दल आमचा गैरसमज नाही, कुठल्याही नेत्याला आम्ही दोष देणार नाही. तर जनतेचा रेटा, मतदारांचा रेटा आणि मी केलेलं 40 वर्ष त्या तालुक्यातून काम, 2 वेळचे आमदारचे काम, या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका मी केली. त्याच्यावरती या मतदारांचं आणि जनतेचं निश्चय प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी मी आज ही उमेदवारी करतोय आणि मला विश्वास आहे की राजभाऊ असतील, आदरणीय गोंडो महाजन त्यांच्या भाई असतील, जनाबाई गोंडो महाजन यांच्या सहकार्यामुळे आणि यांच्या मदतीमुळे माझं यश निश्चित आहे असं मला वाटते. कोणत्याही नेत्याविषयी मला कुठला दुराग्रह नाही, त्यांच्याविषयी राग आणि रोषही नाही आणि भविष्यामध्ये मी निवडून आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकची सहकार म्हणजे शेतकऱ्याची बँक आहे, सहकारचं काम आहे, याच्याकरता शेतकऱ्याकरता जे चांगल्या प्रकारचं करता येईल की उत्तम नियोजन तो मी निश्चितपणे प्रयत्न करीन. ज्यांनी माझ्याकरता माघार घेतली त्या जनाबाई गोंडू महाजन, आमचे लहान बंधू आदरणीय राजू रघुनाथ पाटील यांचे मनापासून आभार मानतो. आणि हा सगळा घटनाक्रम करत असताना आदरणीय भाऊसाहेब संजूजी पवारसाहेब यांनी खूप मोलाची आणि विकासात्मक विधेयक भूमिका घेतली, त्यांची मनापासून आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो. कारण शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये पुढची संस्था सोडणे, लवकर सोडणे हे फार अवघड असते, पण तरी सर्व बाबीचा विचार करून त्यांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला आहे. त्या विश्वासाला मी पवारसाहेबांचे आणि राजू पाटलांचे आमचे ज्ञानेश्वर महाजन यांना तडाजो देणार नाही, कारण आपण शेवटी जे काम करतोय तो जनते करता करताय. हा एवढं मला यावेळी सांगू शकतं. आपण सर्व आदरणीय पवारसाहेबांच्या फोनवर सगळे एकत्र आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. आणि राजौळी सांगते त्याप्रमाणे कुठलीही बातमी वेगळी न करताना सगळ्यांनी प्लेन आपण द्यावं, कारण शेवटी सरकारात मलाही काम करायचं आहे, सरकारमध्ये काम करायचं आहे. तशी त्या त्यावेळची स्थिती तसा निर्णय घेऊ आणि काम करू एवढीच फक्त या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. तुम्हाला समजत नाही का?